नमस्कार मित्रांनो, आज एक नवी कथा आपल्यासमोर घेऊन येतोय. कथेचं नाव आहे गिफ्ट. आज खूप दिवसांनी बाहेर आलो. त्या थडग्यात राहून जीव वैतागला नसता, नुसता मातीच आणि तो लाकडी बॉक्स ज्यात मला ठेवलं होतं. तर शरीर पण अर्धवट कुजलेलं. एकच वर्ष झालं होतं मला मरून. खूप दिवसांनी सुगंधी हवा माझ्या अवतीभोवती दरवळत होती. ती हवा पण तिच्यासारखीच होती, मनमोहणारी, कायम स्वच्छंदी वाहणारी. आज तिचा वाढदिवस. मला थडग्यातून बाहेर पडायला तिच्या वाढदिवसाचं निमित्त सापडलं. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा ती मला भेटली. तिच्या रूपाचं वर्णन करताना एखाद्या कवीचे शब्द कमी पडतील. एखादा लेखक तिच्या रूपाचं वर्णन करताना कधीच थकणार नाही. तिची सुंदरता पाहून एखादं फुलपाखरू सुद्धा लाजून जाईल. रोजच्या भेटी गाठीचं प्रेमात रूपांतर झालं होतं. आम्ही कायम एका बागेत तासन तास गप्पा मारत बसायचो. त्या बागेत एक मोगऱ्याची वेल होती. त्या मोगऱ्याने एका झाडाला चिकटून त्याचा आधार घेऊन खंबीरपणे उभी राहिली होती. त्या मोगऱ्यापाशी मी तिचा वाढदिवस साजरा करायचो. प्रत्येक वेळी मी तिला काहीतरी गिफ्ट द्यायचो. एकदा तर मी तिला चहाचा कप दिला आणि म्हणालो, तुला रोज सकाळी माझ्या आठवणी. ती हसली आणि म्हणाली, वेडा आहेस तू. मी बोललो, हो वेडाच आहे मी तुझ्या प्रेमात. ती म्हणाली, असं किती प्रेम करतोस माझ्यावर. मी म्हणालो, जेवढा या मोगऱ्याचा सुगंध हवेत पसरलाय ना, तेवढं प्रेम करतो तुझ्यावर. ती म्हणाली, बास रे वेड्या, किती थापा मारशील. कसले तरी टुकार विनोद मारून मी तिला हसवायचो. माझी बडबड ती शांतपणे गालावर. मी तिच्या डोळ्यात पाहून नुसता बडबड करायचो. ती म्हणायची, तू असंच बडबड कर, मी तुला असंच पाहत राहीन अगदी शेवटपर्यंत. आज मी त्याच बागेत तिला भेटायला जातोय, पण ती येईल. मी लक्षात असेन ना तिच्या. माझा अवतार तर चांगला आहे ना. अरे मी तर कधीच जग सोडले. ती मला थोडीच बघणार. इतके दिवसांचं प्रेम तिच्या लक्षात असेल ना. मनात विचारांचा गोंधळ माजलाय माझ्या. पण मी तिला काहीच गिफ्ट घेतलं नाही. आता माझंच मन मला सांगू लागलं, अरे वेड्या तू मेलायस. मी हवेत नागमोडी वळणे घेत बागेचा रस्ता धरला. बागेत ते मोगऱ्याचं झाड पावसात चांगलंच फुललं होतं. बारीक धुसर पडणारे थेंब जणू त्या मोगऱ्याच्या प्रेमात पडले होते. बाजूला एक मुलगी गुलाबी ड्रेस घालून मान खाली घालून बसली होती. मी पुढे होऊन त्या मुलीचा चेहरा पाहिला. अरे ही तर तीच जिच्यासाठी मी थडग्यातून बाहेर आलो. ती अजून मला विसरली नव्हती. मी तिच्या समोर होतो, पण ती मला पाहू शकत नव्हती. तिची निरागस चेहरा त्या मोगऱ्याकडे पाहत होत. तिच्या डोळ्यातून पडणारे पाणी पाऊस लपवत होता. माझे दोन्ही हात रिकामे होते. मी तिला काहीच गिफ्ट देऊ शकत नव्हतो. तिचे पाण्याने डबडबलेले डोळे माझाच विचार करत होते. मी अगदी लाचार होऊन बघत होतो. ती आता निघायच्या तयारीत होती. ती उठून मोगऱ्याच्या झाडाखाली आली. माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. मी हवेची झुळूक बनून त्या गर्द मोगऱ्याच्या वेलीत स्वतःला गुरफटून टाकलं. मोगऱ्यांच्या फुलांवर आणि पानांवर साचलेले पाण्याचे बारीक तव तिच्या अंगावर पडले. ती पूर्णपणे शहारून गेली. तिचे हात आकाशाकडे सरसावले. तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, मिळालं तुझं गिफ्ट. पुसून घेतो डोळे थोडे पावसात पुन्हा जाण्याआधी. पुसून घेतो डोळे थोडे पावसात पुन्हा जाण्याआधी. भिजले होते खरेखुरे ते चुकून कुणी ओळखण्याआधी. धन्यवाद.